तर मराठवाड्यामध्ये किती नुकसान झालंय पाहूयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये 163 हेक्टरवरचं नुकसान झालंय. जालनामध्ये 134 हेक्टरवर नुकसान झालंय. परभणीमध्ये 50 हेक्टरवरचं नुकसान झालंय. तर हिंगोलीमध्ये 297 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय. नांदेडमध्ये 749 हेक्टर. तर बीडमध्ये सर्वाधिक 1021 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. लातूरमध्ये 50 हेक्टर. धाराशिवमध्ये 308 हेक्टर. तर मराठवाड्यामध्ये हे नुकसान झालेलं आहे आपण पाहिलेलं आहे. आणखीन गेले 2-3 दिवस विदर्भामध्ये अवकाळी पावसामुळे बरंचसं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे प्रचार सुरू होण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांकडून या नुकसानीच्या संदर्भात सरकारने काय पावलं उचलली आहेत आणि आचारसंहितेचा कुठलाही प्रश्न न येता माननीय मुख्यमंत्र्यांनी मदतीचे निर्देश ऑलरेडी दिलेले आहेत.